भाजपा नेता आशीष देशमुख ने कहा कि नागपुर जिला केंद्रीय सहकारी बैंक घोटाले में अदालत से सुनील केदार को दोषी पाया और उन्हें 5 साल की सजा सुनाई गई है। सहकार विभाग और सहकार मंत्री ने उनसे 1,444 करोड़ रुपए की वसूली में देरी की है। आशीष देशमुख ने कहा है कि जिसके विरोध में आज नागपुर के रामटेक तालुका में प्रभावित किसान और खाता धारकों का मोर्चा निकाला जा रहा है। नागपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या घोटाळ्यामध्ये सुनील केदार यांना न्यायालयाने दोषी ठरवलं आणि त्यांना 5 वर्षाची सजा देखील ठोठावली गेली आहे। आज 22 वर्षानंतर 1,444 कोटी रुपयांची वसुली ही त्यांच्याकडनं होण्याच्या संदर्भामध्ये सहकार विभागाने आणि विशेष करून सहकार मंत्र्याने मागील कित्येक महिन्यापासून दिरंगाई जी केली त्याच्या विरोधामध्ये आज नागपूरच्या रामटेक तालुक्यामध्ये पीडित शेतकऱ्यांचा आणि पीडित खातेधारकांचा भव्य असा मोर्चा आयोजित होत आहे। विनंती परत एकदा वळसे पाटलांना हीच आहे की सातत्याने तांत्रिक व न्यायालयीन अडचणी दाखवत सुनील केदार वेळ काढत आहेत। ते आपल्या हातांमध्ये असताना देखील आपण ऑर्डर का करत नाही हा प्रश्न आज नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व पीडित खातेदारांना नक्कीच आहे। माझी परत एकदा सन्माननीय वळसे पाटील साहेबांना विनंती आहे की आपण या संदर्भामध्ये ऑर्डर हा लवकरात लवकर काढावा जेणेकरून सुनील केदार व दोषी असलेल्या इतर व्यक्तींकडनं 1,444 कोटी रुपये वसूल करून ते जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि जिल्हा बँकेच्या खातेधारकांना वितरित करण्यात येऊ शकते।